नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला कृषी दर्शनमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात, म्हणजे 2,000 रुपये मिळतात। तर महिन्याला तर वर्षाला मिळणारे 6,000 ऐवजी 24,000 रुपये अशी मागणी भारतीय किसान युनियनने केली आहे। तर देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशातील कृषी व्यवसायालाही याचा फटका बसला आहे। तर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान या व्हायरसने झाले आहे। तर कृषी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारतीय किसान युनियनने शेतकरी सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे। तर कृषी क्षेत्राला 1.5 लाख कोटी रुपये आणि पीएम किसान योजना चौपट वाढ करण्यात यावी अशी मागणी भारतीय कृषी युनियनने केली आहे। तर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश यांनी गेल्या आठवड्यात माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे पत्र लिहिले आहे। तर लॉकडाऊनच्या काळात वाहतूक आणि मजूर नसल्याने शेतकरी हवालदिलदार, याचा उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक फटका बसला आहे। त्यामुळे सरकारकडे नुकसान भरपाई म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, तर शेतकऱ्यांना वर्षाला 24,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी केली आहे। व पीक कर्जावरील सर्व शेतकऱ्यांना 1 वर्षाची अट वर्षाची सूट देण्यात आली यावी अशी मागणी या ठिकाणी केली आहे। तर मित्रांनो, याआधीसुद्धा मित्रांनो स्वामीनाथन फाउंडेशनने मागणी केली होती, तर आता भारतीय किसान युनियनने मागणी केली आहे। नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, शेतकऱ्याची रक्कम चौपट करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी दर 24,000 रुपये दिले पाहिजे, जी आता 6,000 रुपये दिली जात आहे। यासह बागायते व फळबाग सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी व्याजावर 1 वर्ष सूट द्यावी अशी मागणी केली जाते। तर मित्र शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल ती वर्षाला 24,000 रुपये मिळावा, तर कमेंट करून नक्की सांगा।